औरंगाबादेतील ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना रखडल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांची होळी केली. आता थापा नको कृती हवी असं ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या लाभधारकांनी होळी शिमग्याचे औचित्य साधून उपपीक पेटवून शासनाचा जाहीर निषेध केलाय. कालनगर येथे शिमगा होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शेतकऱ्यांनी शासनाच्या नावाने बोंब ठोकत निषेध केला. अत्यंत गंभीर परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये सरकारचं शेतकऱ्यांकडे अजिबात दुर्लक्ष नाहीये. इथं मराठवाड्यामध्ये जे नगदी पीक होतं मोसंबीच्या बागा पूर्णपणे जळून चाललेल्या आहेत. सरकारने कुठल्या प्रकारची मदत दिली नाही किंवा त्याच्या संदर्भात लक्ष दिले गेलेलं नाहीये. आणि या फळबागाचा जो विमा मिळाला पाहिजे तो विमा मिळाला नाही, दुष्काळाची मदत मिळाली नाही, चारा छावण्या नाहीयेत. आमच्या खात्यावर 15 लाख रुपये मिळणार होते, 15 लाख रुपये नाही, आमचा 7-12 कोरा होणार होता, 7-12 कोरा केला नाही. कर्जमुक्ती मिळायची जी घोषणा केली होती ती कर्जमुक्ती आमची झाली नाही. अशा अनेक प्रश्नांचा जो रोष आहे आता आमचा सरकार विरोधामध्ये आहे आणि त्यामुळे नाविलाजाने आम्हाला आज या ठिकाणी दुर्दैवाने शेतकऱ्याला स्वतःच्या पोटच्या पोहराप्रमाणे सांभाळलेलं जे मोसंबीचं झाड आहे की ज्याला आपण आमच्याकडे मराठवाड्यामध्ये म्हणतात की आम्हाला ही पेन्शन आहे. माझा मुलगा कामाला आला, हाताखाली आला आणि मला तो मुलगा आता काम देणार आहे, पगार देणार आहे आणि याच वेळेस आमच्या मोसंबीच्या बागा जळून गेल्या. मागच्या सरकारच्या आघाडीच्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांनी आंदोलन तसेच या शेतकऱ्यांनी उभे पिकेही पेटवून दिली. या पार्श्वभूमीवर 2019 पर्यंत ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सुकलेले व करपलेले फळबागांचे पंचनामे करून तत्काळ भरपाई देण्यात यावी व दुष्काळी अनुदान ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी केले. त्यानंतर पवार साहेबांनी तातडीने याची दखल घेतली आणि आम्हाला हेक्टरी 60,000 रुपये दिले. पण आम्ही अनेक वेळा या सरकारकडे अर्ज विनंती केल्या की बाबा आमच्याकडे बघा तुम्ही, हे सरकार मागच्या काळामध्ये विरोधकांच्या मध्ये होतं त्यावेळेस या सरकारने सुद्धा बोंबा मारल्या होत्या. पण आज आम्हाला दुर्दैवाने यांच्या विरोधामध्ये बोंबा मारावा लागत आहेत की होळीमध्ये जे काही वाईट असेल ते जाळून खाक झालं पाहिजे. आमची आज आम्ही या ठिकाणी होळीमध्ये ज्या दुष्प्रवृत्ती आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत, जे शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावतात, या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची आम्ही आज या ठिकाणी त्यांच्या विचारांची होळी केलेली आहे. या अशा मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होळी शिमगा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिनिधी इम्रान शेख, आधार न्यूज, मुंबई.